नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। बोगस पत्रकार हॅरिसन जे डिमेलो व त्याची पत्नी लुसी यांच्यावर एका वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षिकेला तब्बल 5 लाखांच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या अगोदरही बोगस पत्रकार हॅरिसन जे डिमेलो याच्यावर ठाण्यातील कापूरवाडी पोलीस ठाण्यात व अन्य ठिकाणीही खंडणीचे गुन्हे दाखल आहे। याबाबतचे अधिक वृत्त असे की फिर्यादी मोहिनी नरेंद्र चौधरी वय 70 वर्ष या सेवानिवृत्त शिक्षिका असून त्या सध्या कल्याण खडकपाडा येथील अमृत पार्क A7101 या पत्त्यावर मागील 2 वर्षांपासून एकट्याच भाड्याने राहतात। तसेच त्या रामबाग येथील लूर्स हायस्कूल येथून 2010 साली सेवानिवृत्त झाल्यात। त्यांचे पतीही सन 1994 साली शारीरिक आजाराने मयत झाले असून त्यांचा मुलगाही 23 वर्षाचा असताना सन 2005 मध्ये रोड अपघातामध्ये मयत झाला आहे। सन 2011 मध्ये त्या आपल्या सोसायटीच्या खाली कुत्र्याला फिरवण्याकरता गेल्या असता त्यांची विद्यार्थिनी लुसी डिमेलो ही भेटली। तिने त्यांना मी तुमच्या मुलाची वर्ग मैत्रीण असल्याचे सांगून मोहिनी चौधरी यांच्याशी गोड गोड बोलून लगट करून त्यांच्या घरात जात स्वयंपाक व त्यांची देखभाल करून त्यांचा विश्वास संपादन केला व त्यांच्या घरी कायमचे येणे जाणे चालू केले। लुसी डिमेलो हिने आपला नवरा हरी डिमेलो यालाही चौधरी यांच्या घरी घेऊन त्याचाही विश्वास संपादन केला। दरम्यान मोहिनी चौधरी या भाड्याच्या खोलीत राहत असल्याने हरी डिमेलो व त्याची पत्नी लुसी डिमेलो यांनी मोहिनी चौधरी यांना महाराजा मालाड बांद्रा हिरारंदाणी किंवा सायन या ठिकाणी आपल्या ओळखीने घर घेऊन देतो असे गोड बोलून मोहिनी चौधरी यांच्या खडकपाडा येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले डिपॉझिट तोडून तब्बल 4 लाख रुपये त्यांनी घेतले। सदरील पैसे हे मोहिनी चौधरी यांच्या ओळखीच्या राणी गिल या महिलेसमक्ष म्हाडाचे घर मिळणार असल्याचे सांगत दिले। त्यानंतर मोहिनी चौधरी यांनी सदरील पैशांबाबत हरी डिमेलो व लुसी डिमेलो यांच्याकडे वारंवार विचारणा केली असता त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। तर काही दिवसांनी तुमच्या घराचे काम झाले असून रजिस्ट्रेशन करण्याकरता 60,000 रुपयांची मागणी केली। यावर मोहिनी चौधरी यांनी आपल्याकडील सोन्याच्या 4 बांगड्या 1 चैन अंगठी असे मुथूट फायनान्स मध्ये गहाण ठेवून लुसी डिमेलो हिला दिले। त्यानंतरही मोहिनी चौधरी यांच्याकडून हरी डिमेलो याने काही ना काही कारणे सांगून 20,000 प्रमाणे 3 वेळेस असे 60,000 रुपये घेतले। याबाबत मोहिनी चौधरी यांनी हरी डिमेलो यांच्याकडे सदरील घरासंबंधी व पैशांसंबंधी विचारणा केली असता हरी याने तुम्ही मला कधी पैसे दिले, मी तर तुमची मदत करत होतो व परत मला फोन केला किंवा माझ्याकडे पैशाची मागणी केली तर मी तुम्हाला बघून घेईल असे मोहिनी चौधरी यांना धमकावले। मोहिनी चौधरी यांचे तब्बल 5,20,000 रुपये रोखीने घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहिनी चौधरी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्या दोघांविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली आहे। खडकपाडा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 406, 507, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन अशोक गवळी हे करत आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।